भाजपचे दिव्यांग सेलचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मयूर ननावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐरोली सेक्टर 17 मधील संजीवन दीपिया मतिमंद मुलांच्या शाळेत फळ वाटप व केक कापून साजरा केला. यावेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा, रुपेश कोटकर, भाजप पदाधिकारी निकेतन पाटील, संदीप पाटील, राज जयेश, उदित ढाळंबी असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन मयूर ननावरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय विद्यार्थ्यांनी देखील प्रार्थना करत शुभेच्छा आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिल्या. तसेच या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी मुलांना व शिक्षकांना फळांचे व चॉकलेटचे वाटप केले. मयूर ननावरे यांनी आपला वाढदिवस हा अनोखा साजरा केल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले. दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशचे महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रभारी श्री मयूर ननावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे ननावरे आमच्या शाळेत दरवर्षी येतात आणि त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतात. आमच्या मुलांनाही खूप आनंद होतो आणि त्याआजही त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज ते मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळं दिली आणि बिस्किट चॉकलेट्स वगैरे वाटप केले. मुलांनाही खूप आनंद झाला आणि मला वाटतं त्यांनाही खूप आनंद झाला. संजीवन दीप स्कूल में सेक्टर 17 में हमारे बीच में हमारे परम प्रिय मित्र
मयूर ननावरे साहब, इनका आज जन्मदिन यहाँ पे जो दिव्यांग बच्चों के बीच में मनाया गया। यहाँ पे बहुत सारे बच्चे बैठे थे, स्कूल के प्रिंसिपल और भाजपा के पदाधिकारी। यहाँ पे उनका जन्मदिन हर साल पिछले 2-3 साल से वो इन बच्चों के बीच में आकर अपना जन्मदिन मनाते हैं और उनको अपने तरफ से फल वितरण, बिस्किट आदि सामग्री यहाँ पे बच्चों को वितरित की जाती है। और इसी के साथ आज मयूर ननावरे जी जो प्रदेश में, महाराष्ट्र प्रदेश में मीडिया प्रभारी बोलकर उनकी नियुक्ति कुछ दिनों पहले हुई, उसका भी हमने आज यहाँ पे कार्यक्रम संपन्न किया। मैं मयूर ननावरे जी से, ईश्वर से यही प्रार्थना करता हूँ कि आने वाले समय में वो इसी तरह प्रगति करते रहें और अपना जन्मदिन और इन बच्चों के बीच में हमेशा इसी हर्षोल्लास के साथ मनाएं। और ईश्वर से यही प्रार्थना करता हूँ कि आयु बहुत दीर्घ और लंबी हो। धन्यवाद। जय श्री राम। मी हरीश पांडे, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा महामंत्री। आज खरोखरच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी सोने पे सुहागा असा दिवस आहे। खरोखरच आज आमच्या असे एक कणखर नेतृत्वाचा वाढदिवस आहे, जो अगद्या गरीब परिवारातून, छोट्याशा कुटुंबातून, स्वतःच्या किमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला आहे। आणि हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते हेही भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे। आज एक छोटासा वॉर्डचा कार्यकर्ता, वॉर्डमध्ये काम करत असताना तो महामंत्री होतो, सचिव होतो तालुक्यामध्ये युवा मोर्चामध्ये, आणि त्याची कामाची दखल घेऊन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने त्यांना महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग आघाडीमध्ये सोशल मीडिया प्रभारी म्हणून नेमलं। हे खरोखरच आमच्या सगळ्या ऐरोलीकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी खूप मोठी बाब आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मयूरला कधीही अपंग असं समजलं नाही, कारण नेहमीच त्यांनी त्याच्या कामाची ताकद दाखवून, स्वतःचं अपंगत्व हे काय असतं ती ताकद दाखवून दिलेली आहे। खरोखरच अभिमान आहे आम्हाला अशा कार्यकर्त्याचा, आणि अशा कार्यकर्त्याला वाढदिवसाचा आमच्या पूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मयूर ननावरे यांचा वाढदिवस। मयूर हा माझ्या एकदम जवळचा मित्र, सहकारी। आज आम्ही मंडळामध्ये एकत्र कार्यरत होतो। आज अभिमानाचा दिवस आहे की त्याचा वाढदिवस आहे, आणि त्याच्यापेक्षा अभिमान असा आहे की आज मयूरची महाराष्ट्र सोशल मीडिया दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रभारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे। आणि आज मलाच नाही तर माझ्या पूर्ण टीमला, पूर्ण मंडळाला व पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नवी मुंबईची जी बॉडी आहे, सर्वांना आज त्याचा अभिमान आहे। आज आमच्यातला एक छोटासा कार्यकर्ता आज महाराष्ट्रात जाऊन काम करेल व नेहमी तो मदत करेल, तर आज देवाचरणी मी अशीच प्रार्थना करतो की मयूरने असंच पुढे जात राहावं व येणाऱ्या भविष्यामध्ये तो जे काही स्वप्न बघेल हे पूर्ण व्हावे। धन्यवाद। जुम्मा का दिन था और बहुत अच्छा दिन था, और मयूर भाई का जन्मदिन है आज। मैं अल्लाह से दुआ करता हूँ इनका हर एक सपना पूरा, उनकी हर एक खुशी पूरी हो, और भारतीय जनता पार्टी की तरफ से मयूर भाई को जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं।